तालुक्यातील अतनीजत मार्गाने सकाळी 6:45 आणि संध्याकाळी 7 एसटी सोडण्यात यावी अशी मागणी भाजप विद्यार्थी आघाडीने केली। बिरू या गावचे 100 ते 150 विद्यार्थी जत ते शिक्षण घेतात, तसे जत ते अतनिया दरम्यान जत तालुक्यातील बरेचसे विद्यार्थी हे शिक्षण घेत असल्यामुळे त्यांना वेळेत शाळेत आणि कॉलेजमध्ये हजर राहता येत नाही। सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पाहून अगर व्यवस्थापकांनी निवेदनावर विचार करावा। जत ते अतनी दरम्यान येण्यासाठी वेळेत एसटी नसल्यामुळे एसटी सोडाव्यात, जत ते गुगवाड्या दरम्यानच्या एसटी सोडाव्यात अशा मागणीचे निवेदन आगार व्यवस्थापकांना तात्काळ देण्यात आले आहे। भाजप विद्यार्थी आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष पिरगोंडा कोळी यांनी निवेदनाद्वारे अशी मागणी केली। निवेदनावरती शुभम रुपणूर, सागर सुतार, हनुमंत माळी, बाळासाहेब मधभावी, प्रशांत धोडमाळ, प्रशांत हिप्परगी, मानतेश बन्ने यांच्या सह्या आहेत। अनिल पाटील बोलतो। जत तालुक्यामध्ये गुगवाड, बसरगी, वजुरवाड आणि दुळूर ह्या भागात बस वेळेप्रमाणे येत नाही, त्यामुळं विद्यार्थ्यांचा खूप त्रास होत आहे। विद्यार्थी कसं जाणार कॉलेजला बस जर वेळेवर येतच नसेल तर? त्यामुळं आम्ही बस संचालकांना आम्ही निवेदन दिलेलं आहे बस वेळेवरती सोडा म्हणून। जर वेळेवरती त्यांनी बस जर सोडलं नाही तर आम्ही बस स्टँडमध्ये आम्ही उपोषण करू असं मी बस संचालकांना आम्ही आवाहन करतो आणि आमच्या मागणी लवकरात लवकर मान्य करून विद्यार्थ्यांच्या लवकरात लवकर सुविधा करावं असं मी बस स्टँड आणि बस संचालकाला मी विनंती करतो। नमस्कार। आज विद्यार्थ्यांना खूप एस टीचे गैरसोय होत आहे, तरी आज आपण इथे जर ते बसस्थानक आघार करून त्यांना आपण पत्राद्वारे निवेदनसुद्धा दिलेलं आहे। तरी आपण लवकरात लवकर याची दखल घेऊन विद्यार्थ्यांची जी कमी आहे ती अडथळा दूर करून लवकरात लवकर सकाळी 6:45 एस टी सोडण्यात येईल व संध्याकाळी 7 एस टी सोडण्यात येईल दोन मार्गाने अशी आमच्या विद्यार्थी आघाडीकडून मी मागणी करतो व लवकरात लवकर एस टी सोडून सहकार्य करावं अशी आघार प्रमुखांना विनंती करतो।